धर्मन्वते वे
ಪ್ರವತೆ ಮಹಾಸುರನದಿ ಜ್ಞಾತ ಗಯಾ ಗಂಡಗೆ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣ ಜಲೆ ಸಮುದ್ರ ಸಹಿತ ಕೋರ್ಯಾತ್ಮದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭಂ ಭವತು ಶುಭಲಗ್ನ ಸಾವಧಾನ್ 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 ಸಾವಧಾನ್. ಅದು ತೇ ಆಪ್ಷನಾಚಾ ತಾಡ ಗೈಚ मधला अंतर्पाठ काढून घ्या. तुम्ही तिथेच उभं राहायचं, तुम्ही हलायचं नाही. शंकराबरोबर जे जे आले त्यांनी ऑप्शन करायचं. हरे ओम हरे द्यावस भूरुद्रा विश्वे देवा मरुद्घना लोकमाला प्रिय छंदे मंगला निश्रयंद शयन मंगल महेंद्र च प्राप्ति देव समागवे रिखिरसु यजमानस्य दत्ते भवति शोभनम. बस शंकराला एक पेड्याचा घास भरवा. वेद हास्य करा शंकराने थोडस. असं जेवणामध्ये पुन्हा पुन्हा प्रसंग येत नाही. लक्ष्मीनारायण चिंतन के सावधा उमा महेश्वर चिंतन के सावधा ब्रह्मा सावित्रे चिंतन के सावधा सद्गुरु यशवंतराव महाराज चिंतन के सावधा उमा महेश्वर चिंतन के सावधा पिंपळेश्वर चिंतन के सावधा अति निकट समय वाजंत्रे सावधा. सर्वांना एक नम्र विनंती, ज्या वेळेला पार्वती शंकराच्या गळ्यात हार टाकेल त्याच वेळेला वाजवायला सुरुवात करायची. नंतर शंकर आणि पार्वतीच्या गळ्यात हार टाकला काय तोपर्यंत वाद्य हे वाजवत राहायचं. ज्यांच्या ज्यांच्या जवळ फुलं असतील अक्षता असतील त्यांनी वर देवाच्या वर उधळायचं, म्हणजे ते देवाच्या अंगावर पडेल. कुणी चेहऱ्यावर वगैरे फेकायचं नाही. आणि ज्यांनी अक्षता टाकल्या त्यांनी बाजूला सरकायचं. सेल्फी फोटो त्यांच्या बरोबर लगेच काढायचे नाही. ते जे निवांत बसले का त्या वेळेला सर्वांनी फोटो काढायचे. लगेच कुणी जवळ जायचं नाही. ते दोन जण ते बारा जण ते तुम्हाला सांगतील नाही. तर आलं लक्षात आता गट समय वाजंत्रे सावधान. आणि देवाच्या आता त्रिशूळ सुद्धा बरं घ्यायची, काळजी घ्यायची. शंकर आहे तो, तो काय विष्णू नाही आहे बरं का. कदे वनगणम सुधीरंदने तारावरम चंद्रवरम तसंच उभं राहायचं. थोड्या वेळ तसंच उभं राहायचं.